विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 133 उमेदवारांपैकी एकही उमेदवार मत देण्यायोग्य नसल्याचं मत झाल्यानं 17,000 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आहे. 9 मतदारसंघातील 17,276 मतदारांनी नोटा मताधिकाराचा वापर केला असल्याचं निवडणूक विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 133 उमेदवारांपैकी एकही उमेदवार मत देण्यायोग्य नसल्याचं मत झाल्यानं 17,000 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आहे. 9 मतदारसंघातील 17,276 मतदारांनी नोटा मताधिकाराचा वापर करत सगळ्याच उमेदवारांच्या नावावर फुली मारली आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांपैकी एका उमेदवाराला मतदान करण्याचा मतदारांचा अधिकार आहे, मात्र यापैकी एकही उमेदवार मतदान करण्यायोग्य वाटत नसल्यामुळं वरीलपैकी कोणीही उमेदवार पसंत नसल्यास नकार अधिकार करण्याची तरतूद आहे. 2014 झालेल्या निवडणुकीत 12,758 मतदारांनी या अधिकाराचा वापर केला होता. सर्वाधिक सिल्लोड सोयगाव मतदारसंघात 3,121 नोटा मते झाली होती. या खालोखाल कन्नड 2,094, वैजापूर 1,205, गंगापूर खुलताबाद 1,331, पैठण 1,382, औरंगाबाद पश्चिम 1,131, मध्य 833, तर फुलंब्री मतदारसंघात 1,661 मतदारांनी अशा 12,758 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. 2019 विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर आलेल्या निकालातून 17,000 मतदारांनी 133 उमेदवारांना नापसंती दर्शवल्याचं स्पष्ट झालंय. मध्यमध्ये 1,365, पश्चिममध्ये 3,187, पूर्वमध्ये 1,953, गंगापूर 1,491, वैजापूर 970, पैठण 1,998, फुलंब्री 1,301, कन्नड 2,167 आणि सिल्लोडमध्ये 2,884 मतदारांनी नोटा अधिकाराचा वापर केला आहे. पश्चिम 262, मध्य 244, पूर्व 109, सिल्लोड 141, फुलंब्री 108, पैठण 67, गंगापूर 64, तर कन्नडमध्ये 8 नोटाचा वापर करण्यात आलाय.